नमस्कार येथून मी पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे अहमदनगर जिल्हा हा म्हणजे जे की ज्याचं नामकरण आता आहिल्यानगर झालं हा जिल्हा राज्यातला एक सर्वात मोठा जिल्हा म्हणजे सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे जनतेची तर गैरसोय होतेच पण प्रशासनालासुद्धा बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं या जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते सतरा हजार चारशे तेरा किलोमीटर इतकं आहे चौदा तालुके आहेत आणि त्यात नगर हे जे जिख्या ज जिल्ह्याचं मुख्यालय आहे हे नगर सिरामपूर, संगमनेर आणि शिर्डी ही प्रमुख शहरं किंवा प्रमुख आता शिर्डी हे तीर्थक्षेत्र आहे परंतु नगर श्रीरामपूर आणि संगमनेर ही बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तीन शहर या जिल्ह्यामध्ये आहेत आणि एक कोणे एकेकाळी राज्याचं राजकारण हलवणारा जिल्हा अशी ओळख होती पण आता या वाक्यात कोणे एकेकाळी या शब्दाखाली अंडरलाईन आहे राज्यावरचा या जिल्ह्याचा प्रभाव पूर्वीच्या तुलनेत एवढा राहिलेला नाही हे वास्तव आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर या जिल्ह्याचं विभाजन होईल की नाही आणि जिल्हा विभाजन करून आणि शिर्डी हे जिल्ह्याचं मुख्यालय करून धक्का तंत्राचा वापर केला जातो की काय असे प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहेत पण एक पत्रकार म्हणून आपण तटस्थ नजरेने पाहिलं तर अडीच तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना मला असं वाटत नाही की जिल्हा विभाजन एवढ्या तातडीने होईल आता खरं म्हणजे जिल्हा विभाजनाची मागणी फार पूर्वीपासून आहे मग अचानक हा बंद पाळण्याचं कारण काय तर या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे अधिवेशन नुकतं संपलं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या इथे जे पूर्वी जिल्हाधिकारी होते उमाकांत दांगट त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचं कसं कसं विभाजन करायचं म्हणजे फार पूर्वीपासून ज्या जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी आहे त्या जिल्ह्यांचं विभाजन कसं करायचं नव्या तहसील कार्यालयांच्या निर्मितीची देखील मागणी आहे नव्या तालुक्यांच्या निर्मितीची देखील मागणी आहे ती कशी पूर्ण करायची याबाबत हाऊसमधल्या म्हणजे सभागृहातल्या किंवा संबंधित असलेल्या आमदारांच्या सूचना या समितीने लक्षात घ्याव्यात आणि मग आपला अहवाल तयार करावा हा अहवाल आला की जिल्हा विभाजनाचा तालुका विभाजनाचा असो नवीन तहसील निर्मा नवीन तहसील कार्यालये निर्माण करण्याचा विषय असो त्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल त्यामुळे हा विषय अचानक आयरनीवर आला श्रीरामपूरमध्ये त्याचे पडसाद उमटले आणि सिरामपूरां श्रीरामपूरकरांनी बंद पाळला आता खरं जर नीट विचार करायचा असेल तर श्रीरामपूर हे खरोखरच जिल्ह्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे याचं कारण तिथले रस्ते प्रशस्त आहेत रेल्वेमार्ग आहे स आर टी ओ कार्यालय आहे अपर जिल्हा पोलिश पोलीस अधीक्षक कार्यालय आहे आणि सध्या तरी श्रीरामपूरला जोडणारे ज अपवाद वगळता जवळपास सर्व रस्ते ठणठणीत आहेत त्यामुळे शिरामपूर हे जिल्ह्याचं ठिकाण असावं याबाबत कुणाचं फारसं दुमत होण्याचं कारण नाही एवढंच काय श्रीरामपूर हाच जिल्हा होईल असं गृहीत धरून जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारी जी प्रमुख वृत्तपत्रं आहे त्यांनी आपापली कार्यालय फार वर्षापूर्वी श्रीरामपूरमध्ये सुरू देखील केली आहे न जाणो कदाचित जिल्हा विभाजन झालं तर उत्तरेची एक आवृत्ती म्हणजे उत्तरनगर जिल्ह्याची एक आवृत्ती आणि दक्षिण नगर जिल्ह्याची दुसरी आवृत्ती इतकं श्रीरामपूरला म्हणजे श्रीरामपूरला एम आय डी सी आहे मागाय सांगितलं ती कार्यालय आहे जमीन आहे भंडारदारा धरण्याचं पाणी आहे काही नाही अशातला भाग नाही त्यामुळे श्रीरामपूरकरांना वाटतं की जिल्हा झाला पाहिजे तसं जिल्हा झाला पाहिजे असं कोपरगावकरांनाही वाटतं जिल्हा झाला पाहिजे असं शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला शिर्डी जिल्हा झाला पाहिजे असं वाटतं आणि संगमनेर देखील संगमनेरकरांचीच देखील जुनी मागणी आहे की आमचा संगमनेर जिल्हा झाला पाहिजे ज्या संगमनेरला प्रदीर्घ काळ महसूल मंत्रिपद लाभलं होतं आता बघा जनतेला असं का वाटतं तालु जे तालुक्याचं ठिकाण आहे त्यांचं ते जिल्हा मुख्यालय व्हावं असं का वाटतं याचं कारण जिल्हा झाल्यानंतर दळणवळण वाढतं बाजारपेठेतली गर्दी वाढते नोकर स्टॉप वाढतो आणि त्या बाजारपेठेला मोठी चालना मिळते हाच हेतू मनाशी ठेवून या दोन्ही तिन्ही तालुक्यातून जिल्हा झाला तर तो कोपरगाव असायला हवा जिल्हा झाला तर तो शिर्डी असायला हवा जिल्हा झाला तर श्रीरामपूर किंवा संगमनेर असायला हवा ही फार जुनी मागणी आहे प्राध्यापक नासफरांदे विधान परिषदेचे सभापती होते त्यावेळेस ते त्यांनी मिश्किल अशी टिप्पणी केली होती फार वाद घालू नका बाबळेश्वर मध्यवर्ती आहे बाबळेश्वरला जिल्हा जाहीर करा आता हा भाग वेगळा परंतु आता आपण बघू की श्रीरामपूरला आपण मग चर्चा मगाशी थोडा धांडोळा घेतला सिरामपूर हे योग्य ठिकाण आहे मात्र भौगोलिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर त्या त्यानंतर दुसरे जे दावेदार आहेत जिल्ह्याचे ते आहे संगमनेर मग असे आपण सांगितलं की सुद्धा पुणे नाशिक रस्त्याची कनेक्टिव्हिटी आहे पुढे त्याचद्वारे समृद्धीला जाता येतं समृद्धीला जाता येतं म्हणजेच मुंबई असो इकडे औरंगाबाद असो पुढे नागपूर असो या महानगरांची कनेक्टिव्हिटी मुंबईची तर संगमनेरची आहेच या सगळ्या प्रमुख महानगराची कनेक्टिव्हिटी संगमनेरलासुद्धा आहे त्यामुळे संगमनेरचा दावासुद्धा अयोग्य आहे असं नाही पण पहिला विचार केला श्रीरामपूरकरांचा तर सिरामपूर हे भौगोलिकदृष्ट्या उत्तरनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती नाही तीच परिस्थिती संगमनेरची आहे संगमनेर भौगोलिकदृष्ट्या उत्तरनगर जिल्ह्याच्या मध्यभागी नाही मग अशा वेळेस विचार येतो किंवा अशा वेळेस पर्याय राहतो शिर्डीचा आता शिर्डी बघा आपण पडद्यावर उत्तरनगर जिल्ह्याचा नकाशा दाखवत आहोत तुम्ही जर त्यात बघितलं तर शिर्डी ही मध्यभागी आहे किती मध्यभागी आहे तर शिर्डीहून कोपरगाव तालुका किंवा कोपरगाव शहर अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे श्रीरामपूर एकतीस किलोमीटर नेवासा चौसष्ट किलोमीटर संगमनेर एक्केचाळीस किलोमीटर आणि अकोला पासष्ट किलोमीटर म्हणजे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं जिल्ह्याचं मुख्यालय हे शिर्डी होणं हितकारक आहे कारण ते सर्वांना कमीत कमी अंतरावर हो आहे कोपरगाव कोपरगावकर तर बांधभव आहेत सिरामपूरकर बांधभव आहेत सिरामपूर असो किंवा कोपरगाव असो त्यांना शिर्डी जिल्हा झाला तर हाकेच्या अंतरावरचा किंवा सहज उपल सहजपणे जिल्ह्याच्या मुख्यालयात जाणारा शिर्डी जिल्हा असेल आता शिर्डीचं प्रोटेन्शियल काय ते आपण बघू शिर्डीच्या जवळून सगळ्यात मोठं प्रोटेन्शियल म्हणजे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं देवस्थान आहे दुसरं त्यातलं समृद्धी महामार्ग जवळून जातो आहे त्यामुळे मुंबई नाशिक पुणे औरंगाबाद नागपूर या महानगरांना आपण सहज जोडले जातो रेल्वे मार्ग आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ आहे आणि त्याहून एक महत्त्वाचा मुद्दा कि आता आपर आए, की आता अपर जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा तिथे सुरू झालं आहे पंधरा एकर जमीन नव्या इमारतीसाठी दिली महसूल आणि प्रशासक महसूल भवन आणि प्रशासकीय इमारतीसाठी पंच्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद देखील झालेली आहे जसं संगमनेरमध्ये क्राऊंड क्राऊड मॅनेजमेंटचा प्रश्न आहे बोळ्यांचं शहर आहे स र जो प्रमुख र रस्ता आहे त्यावर सतत गर्दी असते क्राऊड मॅनेजमेंट बोळ्यांचं शहर त्यामुळे संगमनेरचा दावा तिथे थोडा कमी होऊ शकतो भौगोलिकदृष्ट्या जो दावा त्यांचा कमी होतो तसा असतो त्या क्राऊड मॅनेजमेंटसाठी सुद्धा तो दावा बाजूला पडतो शिर्डीची तीच अवस्था आहे जरी भौगोलिक सलगता आहे आणि मग सांगितली ह्या सगळ्या उपलब्धी आहेत तरी नगर मनमाड रस्त्याच्या कडेलाज दर्शनबारीचं इनकमिंग आउटगोईंग असल्यामुळे नगर मनमाड रस्ता वाहतुकीसाठी ठप्प होतं तिथे भुयारी मार्ग जिने असलेले स्कायवॉक आणि जो आज आपल्याला नगरला जायचं म्हणजे पोटात गोळा येतो याचं ये कारण नगर मनमाड रोड गेल्या वीस वर्षापासून खड्ड्यात जाऊन रुसून बसला आहे ते जर हा रस्ता चांगला झाला तर शिर्डीला अन्य रस्त्यांची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे शिर्डी हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती आणि ज आतरी अपर जिल्हाधिकारी कार्यालय असल्यामुळे जिल्हा निर्मितीचा सर्वात प्रबळ दावेदार शिर्डी आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे शिर्डी जिल्हा जर झाला तर संगमनेर आणि सॉरी श्रीरामपूर आणि कोपरगावकरांना ते आणखीन सोयीचं होणार आहे राजकीयदृष्ट्या जर विचार करायचा ठरला तर नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर आणि शिर्डी हे दोन मातब्बर नेत्यांचे तालुके आहेत मातबर अशासाठी की संगमनेरचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे प्रदीर्घकाळ महसूल मंत्री होते आता महसूल मंत्रीपद शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे श्रीरामपूर हा राखीव झालेला आहे आणि आधी भानुदास मुरकुटे आणि त्यानंतर कैलासवासी जयंतराव ससाने यांच्यानंतर तिथे राज्य सरकार म राज्य सरकारमध्ये मोठं वजन असलेला नेता म्हणजे आमदार लऊ कानडे आहेत नाही असं नाही परंतु हे जे दोन मातब्बर नेते आहेत विखे पाटील आणि थोरात साहेब या तुलनेमध्ये जिल्ह्यामध्ये त्यांच्या तोला मोलाचा अन्य कुठलाही नेता नाही त्यामुळे राजकीयदृष्ट्या जर विचार करायचा ठरला तर आज शिर्डी हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती उत्तर नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या श जनतेला इथे येण्यासाठी चांगले रस्ते आहे अंतर खूपच कमी आहे आणि मगाशी मी जे सांगितलं की साई दर्शनाचं पुण्य आणि मोफत मिष्टान्न भोजन साई संस्थांचं हे करण्याची दे हे साधण्याची देखील संधी मिळणार आहे जिल्हा विभाजनाचं ह सुद्धा एक बाजू आहे आता यामध्ये अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की विविध प्रकारची चौदा पंधरा कार्यालय कार्यालयाचा स्टॉप अधिकारी स्टॉफ बरोबर अधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा मोठमोठ्याला त्यासाठी लागणाऱ्या इमारती आणि त्यावर करावा लागणारा काही कोटी रुपयांचा खर्च हे राज्य सरकारची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना एवढा खर्च झेपेल का किंवा एवढा खर्च करण्याची तयारी दाखवतील का याचं कारण असं आहे केवळ नगर जिल्ह्याचं नव्हे तर ज्या ज्या जिल्ह्यांच्या वि म्हणजे अगदी शेजारी नाशिक जिल्हा आहे आपल्या त्याच्या विभाजनाची मागणी आहे मालेगाव हा नवीन जिल्हा करावा अशी मागणी आहे अशा मागण्या राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यां बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे केवळ एका जिल्ह्याचा विचार करून चालणार नाही मात्र तरीही जसं अटी आणि शर्ती लागू असं एक ओळ लिहिलेली असती प्रत्येक उत्पादनाच्या किंवा स्कीमच्या पाठीमागे तसं राजकीय संदर्भात बोलायचं जर ठरलं तर अटी आणि शर्ती लागू याच्याऐवजी असं म्हणावं लागेल न जाणो कदाचित विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का तंत्राचा वापर करून शिर्डी जिल्हा होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही शक्यता या शब्दाखाली अंडरलाईन मी जे आजवर आजपर्यंत आजवरचं हे सगळं विवेचन केलं त्यात शिर्डी हा मी कुठलाही अभिनिवेश व्यक्त न करता सांगतो शिर्डी हे जिल्ह्याचं एकमेव उत्तम भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी असलेलं सर्वांना सोयीचं आणि येईल जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला मोफत भोजन सोबतीला साई दर्शनाचं पुण्य देणारं जिल्ह्याचं ठिकाण असेल माझं हे विवेचन आवडलं असेल तर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा जय हिंद जय जै महाराष्ट्र